सियावर रामचंद्र की जय। भाई सब संतन की जय। सनातन हिंदू धर्म की जय। बजरंग बली की जय। श्री राम जय। श्री राम जय। श्री राम जय। श्री राम जय। जय श्री राम जय। जय श्री राम हरि बप्पा हरि बड़ी बप्पा संतन की जय। सनातन हिंदू धर्म की जय। बजरंग बली की जय। श्री राम जय। श्री राम जय। श्री राम जय। श्री राम अम्बे मात की जय। अम्बे मात की जय। गणपति बप्पा हिंदू धर्माचं अपमान करणार ना, हिंदू धर्माचं अपमान करणार ना शिक्षा, हिंदू धर्माचं अपमान करणार ना शिक्षा, हिंदू धर्माचं अपमान करणार ना शिक्षा, दाखल करा 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 कोई नहीं इधर, कोई आलतू फालतू नहीं है। हम लोग नहीं जाएंगे, मर जाएंगे, हमारे धर्म का अपमान नहीं सह करेंगे। कौन आलतू फालतू यही उन्होंने हमारा सांगेल। जय श्री राम। जे नाही सगळ्यात आम्ही सामूहिक गुन्हा दाखल करा, सगळे हिंदू मध्ये तिकडे आणि सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ऐकत नसाल, सामूहिक करा, ते एकटे नाहीये, सगळ्यांवरती गुन्हा टाका, नावा घ्या सगळ्यांवरती टाका। उतर नाही ना पाहिजे जोपर्यंत होत आम्ही चार तास झाले साडे मयूर साहेब, आमच्या इथे नवरात्री उत्सव बसतो, सार्वजनिक नवरात्री उत्सव, जवळपास 9 ते 10 दिवस आम्ही देवीचा अगदी मनोभावाने प्रार्थना करतो, सेवा करतो, 9 दिवस सगळ्यांचे उपवास असतात, तिकडे शुद्ध शाकाहारी जेवण बनतं, कांदा लसूणसुद्धा यूज होत नाही। अशा ठिकाणी एका बाईने जेव्हा देवीची मिरवणूक निघाली तिच्या पाठीमागे त्या बाईने मांसाचे तुकडे टाकले, ज्यावेळेला तिला विचारायला काही लेडीज गेल्या, आम्ही तर नवरात मिरवणुकीवर पुढे निघून गेलो, परंतु ही घटना ज्यावेळेला घडली त्याला सगळ्या लेडीजने एकमेकाला बोलवून त्या लेडीजपर्यंत आल्या, कारण की कसं आहे की देवी जी आहे की सगळ्या लेडीजच्या एक मनातली एक देवी आहे आणि सगळ्यांची आपुलकी आहे लेडीज त्या देवीबद्दल। माताजीचा नवरात्रीचा जो जागर असतो तो सगळीजणं अगदी मनापासून करतात आणि खास करून महिलांसाठी हा जो सण आहे तो अगदी महत्त्वाचा सण आहे आणि त्याच्यामुळे ह्या इमोशनल भावना ह्याला अटॅच असल्यामुळे सगळ्या लेडीज एकत्र झाल्या, मिरवणूक सोडून त्या सगळ्या लेडीज तिकडे आल्या, कारण की त्यांना समजवण्यासाठी त्या समजवण्याच्या स्थितीमध्ये नव्हत्या। ज्या लेडीजने आम्हाला हा फीडबॅक दिला की ती लेडी त्यांच्याबरोबर हुज्जत घालायला लागली, ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा तू अशा मांसाचे तुकडे वगैरे नॉनव्हेज घेऊन आमचं होम आहे हवन आहे तिकडे तू आलीस, त्याच्यामध्ये आमचा धर्मभ्रष्ट होतो आहे, तू त्याच मांसाचे तुकडे घेऊन तू पंडॉलमध्ये गेलीस, आम्ही इकडे कांदा लसून नाही खात आणि तू नॉनव्हेजच्या हाताने नॉनव्हेजची गाडी घेऊन तू इकडे आलीस, आमच्या भंडाराचा जो होम आहे त्या होमच्या ठिकाणी तू त्या गाडीला टच केलंस, असं सगळ्या लेडीजने आम्हाला सांगितलं। आणि ते सांगितल्यानंतर ती बाई ह्या शब्दात बोलली की तुम्हारी देवी गई भाड में, तुम गए भाड में, मैं इधर ही बैठूंगी
जिसको जो उखाडना काय उखाडो अशा शब्दाच्या अश्लील भाषेमध्ये जर एखादी बाई बोलते तर तुम्ही मला सांगा की बाकीच्या बायका ह्या त्यांचा प्रक्षोभ वाढणार की नाही वाढणार. आणि हा प्रक्षोभ हा आताचा नाही आहे, खूप अगोदरपासूनचा आहे. ह्या बाईवरती बऱ्याचशा लोकांनी एफ आय आर केलेल्या आहेत पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली नाही आहे. आम्ही आकाश म्हणजे मनाच्या अकाल तांडवाने त्यांना विनंती करतोय की ह्याच्यावरती काहीतरी हे घाला, रोग घाला, पण त्या बाईवरती कोणाचाही अधिकार रोक नाही आहे. आणि ती बाई मनमुरादपणे तिला वाटेल तसं करते आणि मुद्दामून म्हणजे डेलिब्रेटली तिने तिकडे उभं राहून बोलून हे स्टेटमेंट दिलं की मुझे आज कुछ बडा करना है, तुमको जो करना है करो, हे बोलून तिने हे सगळं केलेलं आहे. म्हणजे आमच्या धार्मिक भावना दुखवायच्या, लोकांना त्रास द्यायचा हा तिचा पहिल्यापासूनचा धंदा आहे. आणि ह्यामुळे सगळ्या लेडीज भडकल्या आणि त्याच्यानंतर काय झालं ते आम्ही तिकडे बघायला नव्हतो, पण जे पण झालं ते आता पोलीस चौकशी करतील आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेलच. पण त्या बाईने जे आमचे धर्म भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केलेला, आमच्या देवीचा जो अपमान केला आहे आणि आमच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत तो आम्ही कधीही सहन करणार नाही. त्याच्यामुळे अर्नाळा पोलिसांच्या इकडे आम्ही रात्री 11 वाजता आलो आहे. देवीचं विसर्जन करून लोक घरी नाही गेले, उपवास सोडायचा. हा दसरा आहे, दसरा किती मोठा सण आहे आपल्या हिंदू लोकांचा. तो हिंदू लोकांचा सण सोडून सगळीजणं सगळ्या बायका मुलं आपल्या मुलांना ठेवून इकडे आल्या. 11 वाजल्यापासून ते इथे आहेत. 11:02, 3 वाजले तरीसुद्धा पोलीस आमची कोणती एफ आय आर घ्यायला तयार नव्हते. मग सगळ्या बायकांचा जो उद्रेक झाला आणि तो उद्रेक अर्नाळा पोलिसांनी पाहिला असेल, रेकॉर्डिंग पण आहेत बऱ्याचशा. आणि त्या उद्रेकामुळे पोलिसांना शेवटी अतिरिक्त फोर्स मागवावी लागली. तुम्ही बघत असाल पाठीमागे दंगल नियंत्रण पथक मागवलेलं आहे त्यांनी. आणि त्या दबावाखाली शेवटी पोलिसांना सिनियर पियाने इकडे यावं लागलं. त्यांनी ज्यावेळेला हे सांगितलं की बाबा नाही आम्हाला तुमची एफ आय आर घेतो, त्यावेळेला सगळ्या लेडीज आता हळूहळू जात आहेत. सकाळचे आता किती वाजले बघा, 4:30 वाजलेत, आम्ही 11 वाजता आलो आहे. उगाच्या उगाच सगळी कामधंदा सोडून कोणत्या लेडीज अशा प्रकारे 4-5 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसतील तुम्ही मला सांगा. आणि हा जो अरेरावीपणा तिचा चाललेला आहे त्या अरेरावीच्या अगेन्स्ट सगळ्यांचा जो उद्रेक झाला आहे तो उद्रेक आज अर्नाळा पोलीस स्टेशन पाहिलेला आहे. हिंदू धर्माचा अपमान तिनेच केला साहेब, कारण की ज्या प्रकारे तिने जे शब्द वापरले ते शब्द कोणत्याही भाषेने कोणत्याही प्रकारे ॲक्सेप्टेबल नाही आहेत. मग इधरही बैठूंगी तुमको जो करना है करो अशा प्रकारचे शब्द तिने लेडीजना वापरले. त्या लेडीजने आम्ही गेल्या गेल्या आम्हाला हे सगळं सांगितलं. त्यावेळेला तोपर्यंत बऱ्याचशा घटना घडली होती. त्या सगळ्या लेडीज आम्हाला नाही आम्हाला ह्याच्या अगेन्स्ट काहीतरी कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. सगळ्या लेडीज इथे आल्या, आम्ही पण त्यांच्याबरोबर आलो आणि त्यानंतर जे पण झालं ते आता तुमच्यासमोरच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं तुम्ही एवढ्या रात्री 1:30-2 वाजता रात्रीचे 1:30 वाजता तुम्ही इथे आलात आणि 1:30 वाजल्यापासून तुम्ही आता इथपर्यंत आहात, त्याच्यानंतरची घटना ही तुमच्या समोरच झालेली आहे. गोकुळ टाउनशिपमध्ये विनय युनिक रेसिडेन्सी नावाचं गृहसंकुल आहे. इकडे 9 दिवस नवरात्रीचा उत्सव शांतपणे पार पडला. दसऱ्याच्या दिवशी आज विसर्जन होणार होतं आणि आजच्या दिवशी एक प्रकार तिकडे घडला. एक डॉग फीडर आहेत तिकडे राहतात, ज्या भटक्या कुत्र्यांना खायला घालतात त्यांचं असं म्हणणं आहे, पण लोकांना त्याचा त्रास होतो रहिवाशांना. तिकडे त्यांनी उत्सवाच्या मंडपाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने नॉनव्हेजचे तुकडे वगैरे टाकले आणि त्यानंतर काही वादाचा प्रसंग सगळा उभा राहिला, त्यामुळे खूप लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला, संतप्त झाले लोक. आणि विनय युनिक रेसिडेन्सीमधले सगळे लोक ज्यावेळेला इकडे अर्नाळा पोलीस स्टेशनला रात्री 11 वाजता आले, मला साधारण 1:30 वाजता फोन आला. त्याच्यानंतर मी इकडे अर्नाळा पोलीस स्टेशनला आलो, मी DCPशी बोललो, सिनियर PIशी बोललो आणि आता जवळपास 4:45 वाजलेले आहेत पहाटेचे. आम्ही इकडे थांबलेलो आहोत आणि आत्ता पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा ते गुन्हा दाखल करून घेत आहेत. डॉग फिडिंगला कोणाचाच विरोध नाही आहे, भटक्या कुत्र्यांना खायला देणं याला कोणाचाच विरोध नाही आहे, परंतु त्याच्यामुळे जो उपद्रव होतो, लहान मुलांना कुत्रे चावतात, ज्येष्ठ नागरिकांच्या मागे कुत्रे लागतात आणि भटक्या कुत्र्यांची संख्या ही बेसुमार वाढते आहे, ह्याचा जो त्रास होतो आहे ह्याच्यावर कोणीतरी लक्ष देणं गरजेचं आहे. पोलिसांनी, महापालिकेने ह्याच्यावर कोणीच लक्ष देत नाही आहे आणि म्हणून आजचा प्रसंग उद्भवलेला आहे. आता लोक एवढे उद्रेक झालेलं आहे इकडे, सर्व रहिवाशांचा, सर्व महिला होत्या आणि त्यांनी मला बोलल्यानंतर मी त्यांच्यासाठी इकडे आलो. पण याच्यापुढे महानगरपालिकेने, महानगरपालिकेचं अपयश आहे ते झालेलं नाही आहे आणि आजचा प्रसंग त्यामुळे उद्भवलेला आहे. विरार शहरामध्ये पूर्व असो, पश्चिम असो, म्हाडा असो, ग्लोबल सिटी असो, गोकुळ टाउनशिप असो, सगळ्या ठिकाणी
भटक्या कुत्र्यांनी दंश करण्याच्या श्वानदंशाच्या घटना घडत आहेत आणि आत्ता जर महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत उपाययोजना नाही केल्या तर भविष्यात हा प्रश्न आणखी गंभीर होऊ शकतो. महानगरपालिकेने केलं पाहिजे. आत्ता इकडे रहिवाशांनी तक्रार केलेली आहे धार्मिक भावना दुखावल्याची आणि गुन्हा दाखल झालेला आहे. महानगरपालिकेला आम्ही एवढंच आवाहन करतो तमाम विरारच्या जनतेच्या वतीने की भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना ज्या काही नियमानुसार आहेत त्या कराव्यात. अन्यथा येणाऱ्या काही दिवसामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका असेल. आम्ही जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत हिंदू धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि अजिबात नाही. एक मिनिट ज्यांनी ज्या लोकांनी बघितलं त्यांनी बोल त्यांनी पुढे या. ज्या घटना ज्या प्रत्यक्ष दर्शक त्या लोक या पुढे. जे लोक होते तिकडे या त्यांनी या. तुम्ही म्हणता तुमचं त्यांचं रेकॉर्डिंग करतात मग आम्ही पण रेकॉर्डिंग केलं ना त्यांचं रेकॉर्डिंग कन्सिडर केलं हो ना. चिखलचा हात लावते ती आणि वरतून नकलकी होते. तुम्ही काय माझी करताय तुम्हाला मोठा पुरुषाच्या अंगावरती जाते ती. अरे बोलो कोण लागली मोठी बघू नंतर कायद्याचा गैरवापर करते देवी भाड गुन्हा दाखल होत नाही. आता सिनियर सीपी साहेब येणार एक तासाने आम्ही पाच तास सांगले तर काय नाही मग ते पंच करणार काय करणार म्हणजे याच्यापुढे पोलिसांकडे यायची गोष्ट नाही. हिंदू धर्माचा अपमान आम्ही सांगायला हे सांगायला आम्ही सरळ सांगणार की तुम्ही आमचा एफआयआर घेत नाहीये आणि हे पहिल्यांदा नाही झालेलं आहे दुसऱ्यांदा नाही झालेलं पाच पाच वेळा झालं. तुमच्याकडे ना दोन वर्षापूर्वीची माझ्याकडे एफआयआर कॉपी आहे. ते नाही झाले तुम्ही सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आता येतात असं कळलं आपल्याला. ते लोक सिनियर इन्स्पेक्टर आपण कायद्याच्या पुढे जायचं नाही. जो तिने तक्रार केली आपली पण नियमाप्रमाणे तक्रार झाली बरोबर कायद्याच्या पुढे आपण जायचं नाही. सिनियर साहेब येत असतील तर आपण अजून अर्धा तास थांबू. जय श्रीराम जय भारत माता की जय भारत माता की जय गो माता की जय जीवदानी माता की जय जय श्रीराम 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 जय जय श्रीराम जय जय.